कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत एप्रिल 2024 एकूण 15,129 अनधिकृत अनियमित प्रवासी विना तिकीट आढळून आले असून त्यांना दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये एकूण 2,69,85,256 रुपये म्हणजेच जवळपास 3 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोकण रेल्वेवरील अनियमित प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे. कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करते, कारण कोकण रेल्वे त्यांच्या संपूर्ण मार्गावर या तीव्र तिकीट तपासणी मोहिमेचे सतत कारवाई करत असल्याने प्रवाशाने तिकीट घेऊन सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन केले आहे.